नमस्कार, देशदूतच्या नवदुर्गा सेगमेंटमध्ये सगळ्यांचं स्वागत. बघता बघता नवरात्र संपत आलं आणि आज आपण चक्क 8व्या 9व्या दिवसावर आलो. आज दोन तिथी एकत्र, अष्टमी आणि नवमीची, आणि आज आपण बोलणार आहोत त्या अष्टमीच्या दुर्गा अवताराबद्दल. आजचा जो देवीचा इन्कार्नेशन आहे किंवा देवीची जी प्रतिमा आहे ती आहे महागौरीची. चतुर्भुज असलेली ही देवी बैलावर किंवा पांढऱ्या हत्तीवर आरूढ आहे असं म्हटलं जातं. तिच्या हातात त्रिशूळ आहे, तिच्या हातात डमरू आहे आणि ती परत जे वाईट आहे, जे इव्हिल आहे, जे नेगेटिव्ह आहे त्याचा नायनाट करण्यासाठी म्हणून ती सिद्ध आहे. हीच देवी घेऊन आज आपण गप्पा मारणार आहोत. आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत, मी त्यांचं स्वागत करते, प्रिया वर्टी कुथारिया यांचं. प्रिया, तुमचं या सेगमेंट मध्ये स्वागत आहे नवदुर्गाच्या. नमस्कार वैशाली. आय एम ऍक्च्युली फॉर्च्युनेट आणि आय एम रिअली ऑनर्ड की मला ह्या सेगमेंटला, नवदुर्गा आणि ते पण अष्टमीच्या सेगमेंटला, आज मी तुमच्या समोर इथे आहे. सो आय थँक देशदूत फॉर दॅट. मोस्ट वेलकम. प्रिया यांना बोलवायचं कारण असं की मुळात यांचं खूप वेगळं काम आहे. हे काम आहे हे कचऱ्याशी संदर्भात आहे आणि कचऱ्याच्या बाबतीतली आपली जी सगळी नेगेटिव्ह एनर्जी आहे ना त्याला या पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये कन्वर्ट करतात. त्या अर्थाने त्या नेगेटिव्हशी झगडाच करतायत, त्या स्ट्रगल करतायत आणि कुठेतरी तिथे काम करणाऱ्या या कचरा वेचक ज्या बायका आहेत त्यांच्यासाठी म्हणून सुद्धा त्या खूप मोठं आरोग्यासाठी, त्यांच्या सन्मानासाठी म्हणून एक चांगलं काम करताय. हे सगळं सुरू असताना प्रिया यांची ओळख जर का करून द्यायची तर मला असं करून द्यायला आवडेल की पहिले तर माझी मैत्री, अगदी शाळेतली बालपणाची, आणि आज ती एवढं मोठं काम करते त्याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या नाशिकचीच प्रिया वर्टी या डॉक्टर अवा वर्टी यांच्या नात. त्यांचे आई वडिलांचंही शैक्षणिक आणि स्पोर्ट्सच्या क्षेत्रात खूप मोठं योगदान आहे नाशिकसाठी आणि आता त्यांनी जे स्वतःसाठी कार्य निवडलं आहे ते मात्र हे सामाजिक कार्य आहे. हे कार्य आहे या कचऱ्याच्या संदर्भातलं आणि कचरा वेचणाऱ्या या महिलांबाबत. तर प्रिया, मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारणार आहे की साहित्यिक बॅकग्राऊंड मधनं, शैक्षणिक बॅकग्राऊंड, जी तुमचं सगळं जडणघडण लहानपणी झाली आणि आय रिमेंबर यू एज अ स्पोर्ट्स पर्सन, की शाळेमध्ये सगळ्या स्पोर्ट्स मध्ये अग्रेसर असलेली प्रिया वर्टी या इतक्या संवेदनशील कार्यामध्ये कशी आली आणि ही याची मुळात कुठे विचार हा रुजला कसा गेला आणि मुळात तुमचं काम कुठल्या संस्थेबरोबर तुम्ही काम करताय ते थोडं सांगा. ओके, सो टू बिगिन विथ, एवढं तू फॉर्मल बोलतेस पण मला ते थोडं कठीण जाईल तुम्ही म्हणायला. तर इट विल बी बेटर की वैशाली माझी बालपणाची मैत्रीण आहे त्यामुळे त्याचं खूप कठीण होतं. तर तू म्हणाली की मी हे काम चूज केलं, त्याच्यापेक्षा असं म्हटलं तरी चालेल की ह्या कामाने मला चूज केलं. अरे वा. आणि मी तिथे जोडली गेली ह्या कामामध्ये. तू जसं म्हणालीस की स्पोर्ट्स आणि एक जेव्हा शाळेत होतं तेव्हा एक वेगळं माझं पर्स्पेक्टिव्ह होतं किंवा मी वेगळ्या फील्डमध्ये होते. तर असं आहे की नाशिक म्हणजे एक छान छोटस आधी शहर होतं, एकमेकांना सगळं ओळखायचे, फॅमिली सगळ्यांना ओळखायचे आणि त्यामधली आपली शाळा रंगूबाई जुन्नरे म्हणजे एक फॅमिली सारखीच होती. तर जे काय घडतं किंवा जे काय आपण आत्ता असतो हे लहानपणापासून ते घडत आलेलं असतं आणि त्याच्यात मला असं वाटतं माझ्या शाळेचा, आई वडिलांचा, फॅमिलीचा आणि फ्रेंड्सचा खूप मोठा सहभाग आहे त्याच्यामध्ये. तर स्पोर्ट्स इव्हेंट असो किंवा कुठलेही इव्हेंट असो जिथे तुम्हाला कॉन्फिडन्स किंवा आत्ताचं जे वागणूक कशी असावी सोसायटीमध्ये किंवा तुम्ही कसं कोणाशी बोलावं, तुमचा कॉन्फिडन्स हा सगळा लहानपणापासून बिल्डअप होत असतो. तर मला असं वाटतं शाळेला आणि शहराला आणि तुमचे आजूबाजूचे जे लोक आहेत, तुमचे जवळचे लोक आहेत, त्यांचा पण खूप परिणाम ह्याच्यावर पडत असतो तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये. निश्चितच, जसं तू म्हणाली हे खूप वाक्य इंटरेस्टिंग आहे की मी कामाला निवडलं नाही, कामाने मला निवडलं. तर
कशी सुरुवात झाली ही, काय घटना घडली की या कामामध्ये आपण योगदान द्यावं असं वाटलं? ओके, मी जवळजवळ 16-17 वर्षापूर्वी मी पुण्याला आले, तर तेव्हा मी सुरुवात केली, तेव्हा मी एक प्री स्कूलने सुरुवात केली होती. तर लहान मुलांमध्ये तेव्हा वावरायला आवडायचं आणि मी 6 वर्ष जवळजवळ ती प्री स्कूल नर्सरी स्कूल चालवली. पण त्याच्यानंतर जेव्हा ही जी इंडस्ट्री आहे, एज्युकेशन इंडस्ट्री, ती खूप ग्लॉरीफाय व्हायला लागली आणि ती खूप मोठ्या प्रमाणावर वाढायला लागली, आणि त्याच्यासाठी असं लक्षात आलं की बऱ्याचशा गोष्टींची गरज असते त्याच्यासाठी. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा किंवा फायनान्शियल तुम्हाला स्ट्रॉंग असायला हवं, किंवा त्यावेळेला खूप ग्रोथ होती. तर तेव्हा मी हळूहळू काम म्हणून कमी केलं, कारण आय कुडंट सस्टेन. आणि तेव्हा माझी मुलं पण शिकत होती आणि 10वीला आले होती, तर त्याच्यामुळे मला तिथे पण त्यांना वेळ देणं भाग होत, कारण दोघही मुलं स्पोर्ट्स मध्ये ते इंडिया प्लेयर्स आणि नॅशनल प्लेयर्स आहेत इंडियाचे फुटबॉल मध्ये, आणि त्यांचे अकॅडमिक्स आणि स्पोर्ट्स हे सांभाळायला कुठेतरी मला पण त्यांना वेळ द्यायला लागायचा. तर ते केल्यानंतर मग हळूहळू मी त्यांना वेळ देत होते, शाळा बंद केली, मध्ये थोड्याफार माझे हजबंडचा बिझनेस होता त्याच्यामध्ये मदत करायची जशी वेळ असते तशी. आणि एक अशी वेळ आली की माझा मोठा मुलगा 12वी नंतर तो शिकायला अब्रॉड गेला, आणि मग मला असं वाटायला लागलं की माझ्याकडे वेळ आहे आणि मी पुन्हा काहीतरी करायला सुरुवात करायला पाहिजे. तेव्हाच मला ह्या स्वच्छ संस्थेमधनं एक अपॉर्च्युनिटी आली की त्यांचा एक प्रोजेक्ट असतो वी कलेक्ट म्हणून. तर मी हा प्रोजेक्ट बद्दल पण सांगेन, इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. तर हा वी कलेक्ट मध्ये म्हणून माझी एक मैत्रीण जाणार होती इंटरव्ह्यू साठी, तर ती म्हणाली की तू काही करत नाही, तू पण काहीतरी काम बघतीयस, तर तू पण ये माझ्या बरोबर. म्हणून मी तिच्या बरोबर गेले आणि आम्ही पार्ट टाइम म्हणून हा वी कलेक्ट जो प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी जॉईन केलं. आणि त्याच्यानंतर इट वॉज नो लुकिंग बॅक, कारण मला कळलंच नाही की मी ह्या कामामध्ये कशी इन्वॉल्व्ह झाले. आणि फुल टाइम म्हणजे 8 आवर्स जॉब नाही, 12 आवर्स जॉब नाही, इट वॉज 24/7 असं इन्व्हॉल्वमेंट झाली, कारण हे कामच असं होतं आणि मी त्याच्यात ओढली गेली. खरं आहे जसं तू म्हणते प्रिया, की आपली जडणघडण ही अगदी लहानपणापासून त्याला आपली कुटुंब, आपली शाळा, आपले मित्रमैत्रीण, आजूबाजूचे सगळेच कारणीभूत असतात. कुठेतरी जसं म्हणाली मी मगाशी की एक स्पोर्ट्स पर्सनची इमेज की एक खूप टफ असलेली प्रिया, पण तितकेच आम्हा मैत्रिणींना किंवा जे तिला जाणतायत ते जाणतायत की कुठेतरी खूप अतिशय संवेदनशील असलेली आणि म्हणूनच या कामात रस घेऊ शकलेली अशी तू. तसं महिला बघितलं तर तशा संवेदनशील असतातच, मुळातच महिलांचा तो उपजत गुण असतो की कुठेतरी त्या सेन्सिटिव्ह असतात, त्यांना सहानुभूती असते, त्यांना संवेदना असतात आणि त्या प्रगट सुद्धा त्या अतिशय सहजपणे करू शकतात. या तुझ्या सगळा कचरा वेचण्याच्या कामात, म्हणजे जिकडे एकीकडे आपण असं म्हणतो अरे बापरे कचरा म्हणजे नको, आपल्या घरातली घाण ही बाहेर टाकून द्या असं जेव्हा आपण म्हणतो, रस्त्यावर कचरा दिसला तरी आपण म्हणतो की अरे शिशी किती घाण आहे म्हणून, पण अशा याच्यात एका वेगळा दृष्टिकोन घेऊन तू तिथं काम करायला लागलीस, तर सुरुवात केल्यावर तुला काय जाणवलं या कचरा आणि त्या कचरा वेचकांबाबत? कारण की ही जी संवेदनशीलता होती ती मुळात तिथे ज्या काम करतायत महिला त्यांच्या बाबतची होती, ती जागरूकता त्यांच्या बाबतची होती. तर काय अनुभव होते तुझे या कामाचे? तर असं झालं, मी तुला जसं सांगितलं आम्ही इंटरव्ह्यू साठी गेलो आणि इथे म्हणजे 4-5 संस्था मिळून हे एकच कचरा वेचकांसाठी काम करतात, संघटना आहेत वेगळ्या वेगळ्या. तर तिथे SNDT जे वुमेन्स एज्युकेशन साठी काम करतात, ती पण इन्स्टिट्यूट. त्याच्यानंतर कागद पत्र कष्टकरी पंचायत म्हणून एक ट्रेड युनियन आहे कचरा वेचकांची, ती अशा सगळ्या संघटने म्हणून हे काम करत असतात. तर काय झालं की जेव्हा इंटरव्ह्यू झाला तेव्हा माझा इंटरव्ह्यू झाला SNDT मध्ये आणि खूप छान प्रिमायसेस मध्ये झाला, म्हणजे गार्डन आणि व्हेरी नाईस इन्फ्रास्ट्रक्चर आणि असं. आणि मला वाटलं की ओके दिस वुड बी नाईस टू वर्क फॉर लाईक प्लेस. आणि आम्ही म्हटलं ओके आम्ही पार्ट टाइम करायला सुरुवात करतो. तर दुसऱ्या दिवशी आम्हाला बोलवलं दुसऱ्या ठिकाणी आणि आम्ही तिथे पोचलो आणि आम्हाला सांगितलं होतं की ऑफिस जॉईन करा. सो वी वेंट टू द सेम प्लेस जिथे आमचा इंटरव्ह्यू झाला होता
आणि मग तिथून आम्हाला सांगण्यात आलं की नाही, हे फक्त इंटरव्ह्यू घेतला होता इथे, पण तुम्हाला जायचंय दुसऱ्या ठिकाणी, तर तुम्ही जा कोथरूड कचरा डेपोला. तर आम्ही तिथे गेलो आणि इट वॉज लाईक हे काय आहे, म्हणजे इट वॉज द ऑफिस आम्हाला कॉर्पोरेशनने दिलेलं पीएमसीने, आणि ते कचरा डेपो मध्ये ते एक छोटीशी प्लेस होती, तिकडे आम्ही जॉईन केलं. म्हणजे अक्षरशः पहिल्या दिवशी असं वाटलं की अरे आपण म्हणजे इथे व्यवस्थित काही बसायला जागा नाही, काही नाही, आणि असं वास येणाऱ्या जागी आपल्याला बसायला लागणार आहे का. तो स्लोली स्लोली आमचे प्रश्न रोज जसे जाऊन जाऊन आम्ही सॉल्व्ह करत होतो एक एक एक्सपिरियन्सनी, की आम्हाला तिथे बसायला त्रास होतोय, पण ह्या बायका ज्या कचऱ्यात काम करतायत त्यांचा कोण विचार करेल, जर आपल्यालाच आपण इथे नाक दाबून बसतोय, आणि ह्यांचं सकाळपासून तेच रुटीन असतं. आणि ऍक्च्युली हे सुरू कसं झालं की ह्या कचऱ्यात काम करणाऱ्या बायका ज्या होत्या, तर त्यांनी त्यांच्या एज्युकेशनसाठी म्हणून त्या जायला लागल्या, त्यांना मुलांना ते शिकवायचं होतं. आणि जे आमच्या फाउंडर मेंबर्स आहेत त्यांनी पण असे सुरुवात केली होती, त्यांना शिकवायला सुरुवात केली. पण काही असा बायका होत्या की ह्यांना त्या बाजूला कळायच्या, कारण ह्यांच्या अंगाला वास येत ना, त्यामुळे मग त्या सेपरेट बसायच्या. आणि मग हळूहळू मग ह्यांना स्वच्छमुळे एक रेकग्नेशन मिळालं. आधी हा रस्त्यावर फिरून डबा वाटली वगैरे, आपण लहानपणी असताना तुम्हाला आठवत असेल की असं पोते घेऊन त्या बायका फिरायच्या वगैरे. आणि म्हणजे बरंचसं काम हे ज्या ऍक्टिव्हिस्ट आहेत, ज्या फाउंडर मेंबर्स आहेत, त्यांनी ऑलरेडी काम केलेलं होतं इतक्या वर्षापासून, 93 पासून ते कार्यरत आहेत. पण स्वच्छला इंटिग्रेट केलं ऍज अ फॉर्मल ह्याच्यामध्ये कॉर्पोरेशनच्या सिस्टम मध्ये ते 2007 मध्ये. आणि माझ्या तसा बदल झाला, म्हणजे आपण म्हणतो ना की माझे आजोबा डॉक्टर अवावर्टी हे लेखक म्हणून जास्त सगळे ओळखतात, मग ते डॉक्टर पण होते, आणि डॉक्टर असताना त्यांनी जी प्रॅक्टिस केली, तर ते असं म्हणजे पैशासाठी प्रॅक्टिस कधीच केली नाही. म्हणजे कोणाकडे पेशंट ते बघायचे, पण पेशंटला पैसे असतील तर दे, नाहीतर नको दे. तसंच माझ्या आईचं सुद्धा शाळेत त्यांनी हेडमिस्ट्रेस म्हणून रिटायर झाले रंगूबाई जुन्नर आहेत ना, पण टीचर पण होते. तर तेव्हा आता आम्हाला बरेच जण येऊन सांगतात, म्हणे मॅडम तुमच्या म्हणजे तुमच्या आईमुळे असं झालेलं आहे की आमची मुलं शिकली, त्यांना शिकायची इच्छा पण नव्हती, आणि तेव्हा आमच्याकडे पैसे पण नव्हते, पण म्हणे तुझ्या आईने असं केलं की सांगितलं तुम्ही शाळेत घाला तर खरी, आपण फीस तर नंतर बघू, असं त्यांनी जबाबदाऱ्या घेऊन घेऊन आणि आश्वासन देऊन भेटलं. तर ते कुठेतरी असं ते घडवलं जातं, किंवा ते संस्कार आपोआपच येतात, आणि आपण एका वेगळ्या दृष्टिकोनाने बघायला सुरुवात करतो. तर अशी ही जर्नी होती की, आणि जेव्हा सुरुवात झाली इथे स्वच्छमध्ये, तेव्हा सुद्धा म्हणजे मला कल्पनाच नव्हती की हे खूप वेगळं जग आहे. आणि म्हणजे सुरुवातीला असं असायचं की म्हणजे मी कुठल्याही ह्याच्यामध्ये सांगत असते की मी म्हणायची ओ ती बघा हार्डले डेव्हिडसन आहे बाईक, लगेच मला ते आवाज आला की कळायचं, किंवा ओके दिस इज मर्सिडीज, किंवा ही ऑडी चालली आहे. आणि मग ह्याच्यामध्ये कामात जेव्हा ती इन्व्हॉल्व्ह झाले, तेव्हा मग माझं लक्ष म्हणजे ऑटोमॅटिक डायव्हर्ट झाली, माझ्यातच तो चेंज झाला की मग मी बघायला लागायची अरे ही घंटा गाडी चालली आहे. म्हणजे आधी जी ऑडीकडे लक्ष जायचं, आता असं वाटतं ही घंटा गाडी ही कुठून आली असेल, हिने कचरा वितरकांकडनं कचरा घेतला असेल का. तर हा असा बदल आपोआपच घडत गेला. म्हणजे हा दृष्टिकोनातनं बदल तुमच्या तुझ्या होत गेला, आणि त्या कामामध्ये जसा तुझा इंटरेस्ट वाढला, किंवा त्या कामामध्ये जास्त जी काही सेन्सिटिव्ह वाढली, त्याच्यामधनं निश्चित असा व्यक्तीमध्ये पण बदल घडतो. ज्या महिलांबरोबर काम करतेस प्रिया तू, तर त्या महिलांच्या बाबतीतले काय प्रश्न मुख्यत्वे तुला जाणवतात? जसं तू आता त्यांच्या एज्युकेशनचा उल्लेख केलास, तर त्यांच्या आरोग्याचे पण काही प्रश्न असतात का की जे तुम्हाला हाताळावे लागतात? हो बरेच असतात. आता जसं मी मेन्शन केलं कागदपत्र जी संस्था आहे, तर त्याच्यामार्फत आम्ही हे पण बघत असतो की त्यांचं सोशल सिक्युरिटी, सोशल वेलफेअर, हायजीन ह्याचं सगळं काळजी घेतली जाईल. आता ज्या गव्हर्नमेंट ज्या स्कीम्स ह्या लोकांसाठी राबवत असतात, पण त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा काहीतरी एक माध्यम हवं, तर मग आम्ही ह्यांचा सगळा डेटाबेस असतो, आणि ह्या बायकांना कुठे हेल्थ
चेकअप कॅम्प असतील किंवा दुसरं काही मदत जी सरकारकडनं पण मिळत असेल ती ह्यांच्यापर्यंत पोहोचावी, ह्यांचे फॉर्म्स भरून द्यावे, ही सगळी कामं करतो. नंतर हे घाणीत काम करणाऱ्या लोकांसाठी घाण भत्ता मिळतो तर तो अवेलेबल करून द्यायचा. त्यांच्या काही गव्हर्नमेंट स्कीम्स अंडर त्यांना मेडिकल बेनिफिट्स पण असतात ते मिळवून द्यायचे, त्यांचे इन्शुरन्स मिळवून द्यायला, आणि ह्यांच्या मुलांसाठी स्कॉलरशिप्स आणि असं बरेच काम करत असतो. एकंदरीत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा जो सगळा उद्देश आहे तो मला वाटतं या तुझ्या वेगवेगळ्या कामांमधनं साध्य होताना दिसतो. बरोबर. मेन म्हणजे हे जरी कचऱ्यात काम करत असले तरी ह्या कामातून सगळ्यांना हे कळायला हवं की कचरावाले ते कचरावाले नाहीयेत, आपण जो जनरेट करतो कचरा आपण कचरावाला आहोत. ते खरं ऍक्च्युली बघितलं गेलं तर दे आर एन्व्हायरमेंटलिस्ट. आपण म्हणतो की शिकलेलेच फक्त एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणून आपण ते टॅग करतो, पण मला असं वाटतं की हे ज्या कचरा वितरक ज्या बायका आहेत किंवा हे स्वच्छ जे मॉडेल आहे त्याच्यामध्ये असं आहे की 70% जो कचरा आपल्या घरात निघतो तो वेट वेस्ट असतो आणि जो 30% कचरा असतो तो ड्राय वेस्ट असतो. तर हा जो ड्राय वेस्ट आहे तो त्याच्यामधनं अजून सॉर्टिंग केला जातो. ह्या बायका जेव्हा डोर टू डोर येऊन कलेक्शन करतात तुमच्या घरातून तर हा सेग्रिगेटेड वेस्ट, आता तर एसडब्ल्यूएम रुल्स प्रमाणे सगळ्या सिटीजननी तो सेग्रिगेट करून द्यायचा, त्याचं आपलं कर्तव्य आहे. तरी सुद्धा बरेच जण अजून करत नाहीत. पुण्यामध्ये आहे तरी बरेच टक्के सेग्रिगेशन करून होतंय बिकॉज ऑफ अवेअरनेस, आणि हे कचरा वितरकच सिटीजन्सना शिकवतात तर त्याचा ऍक्सेप्टन्स पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर ह्या जो 30% ड्राय वेस्ट असतो त्याच्यातनं हे बाकी जर गोळा करून आणतात त्याच्यानंतर हे सॉर्टिंग करतात वेगवेगळ्या प्रकारात, म्हणजे वेगळं प्लास्टिक पेपर वेगळं, पण त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे मोर दॅन 40 कॅटेगरीज आहे जे आपण सॉर्टिंग करतात. तर आपल्या म्हणतो आपण एक पेट बॉटल आहे, प्लास्टिक बॉटल आहे पाण्याची, पण त्याच्यामध्ये त्या एका बॉटलमध्ये सुद्धा 3 प्रकारचे वेगळे प्लास्टिक आहे. तर हे सगळे वेगळे करतात कारण इट फेचेस व्हॅल्यू फॉर इट. जर त्यांनी सगळं एकत्र विकला तर तो रिसायकलेबलला त्याची व्हॅल्यू कमी होते. तर हा त्यांचा एक उपजीविकेचा पण प्रश्न आहे की म्हणजे युजर फी तर लोक देतात, जिथून कचराची सर्व्हिस देतात कचरा विकतात त्यांना युजर फी मिळते, आणि प्लस हा एक्स्ट्रा इन्कम आहे त्यांचा की ते रिसायकलेबल जे आहेत ते विकून ते कमवतात. सो वी लुक ऍट देअर इन्कम ऑल्सो. त्यांच्या फायनान्सेस पासून त्यांच्या मुलांच्या शिक्षणापर्यंत ही सगळी चेन असते ती, त्याच्याकडे तुमचं लक्ष असतं. आता एक मागे असं बोलताना आपलं बोलणं झालं होतं की सगळ्यात खूप अवघड परिस्थिती असते ती पावसाळ्यात या कचरा वेचकांची, आणि तेव्हा सकाळी उठून तू सुद्धा आपला रेनकोट घालून त्या डेपो मध्ये जाऊन त्यांच्यासाठी म्हणून सगळे ते त्यांचे प्रोटेक्शन गिअर्स आणि किट्स अवेलेबल आहेत का नाही हे सगळं इन्श्युअर करायला, तो एक किस्सा तू मागे सांगितला होतास. तर नेमका पावसाळ्यात घडतं काय या लोकांना? पावसाळ्यात होतं काय, एकतर थोडीशी सिस्टम सुद्धा इम्प्रूव्ह आपल्याला करायची खूप गरज आहे. कारण हा गार्बेज जेव्हा घराच्या बाहेर येतो किंवा एखाद्या सोसायटीच्या बाहेर येतो तेव्हा मग तो कुठे ठेवला पाहिजे, तो झाकून ठेवला पाहिजे किंवा शेड मध्ये ठेवला पाहिजे, तर तिथे डायरेक्ट तो पाऊस लागणार नाही असं. किंवा बऱ्याच वेळेला असं होतं तो एक्सपोज होतो तर त्याचं पाऊस पडून वजन वाढतं. त्याच्यानंतर अजून खूपच बिकट परिस्थिती कधी येते की जेव्हा वी डोंट डिस्पोज सर्टन वेस्ट रिस्पॉन्सिबली. फॉर एक्झाम्पल सॅनिटरी नॅपकिन्स आणि डायपर्स, बरेच जण ते प्रॉपरली डिस्पोज करत नाहीत आणि अशा गोष्टी ह्या बायकांना हाताळायला लागतात. तर तेव्हा म्हणजे आपण आपला कचराच जेव्हा बाहेर टाकतो आणि एखाद्या वेळेस काही शोधायचं असलं किंवा तो आपल्यालाच हात आपल्या कचऱ्यामध्येच घालवत नाही, मग ह्या बायकांनी असे घाण कचरा कसा काय हाताळायचा. सो कुठेतरी हे सेन्सिटिव्हिटी सगळ्यांना ह्याची जाणीव झाली पाहिजे की नाही आपण आपला कचरा डिस्पोज करायचा आहे तर व्यवस्थित करायला हवा. सो आमचे हे अवेअरनेस कॅम्पेन्स पण चालू असतात, अवेअरनेस कॅम्पेन फॉर डिस्पोजल ऑफ सॅनिटरी वेस्ट आणि हे आहे रेड डॉट कॅम्पेन म्हणून आम्ही चालवतो. तर त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही जे काय तुमचं सॅनिटरी वेस्ट आहे ते तुम्ही पेपरमध्ये गुंडाळा आणि त्याला एक लाल बिंदू मार्क करून ते तुम्ही तसं डिस्पोज करा. म्हणजे जेव्हा हे सॉर्टिंग करतात तेव्हा त्यांच्या हे लक्षात येतं की नाही हे ओपन नाही करायचं पॅकेट,
कारण बऱ्याच वेळा काय होतं की पेपरमध्ये रॅप केलेलं असलं तर ते सॉर्टिंगसाठी जे म्हटलं मी तुम्हाला मगाशी की ते वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये सॉर्ट करतात तर त्यांना ते ओपन करायला लागतं. मग असं होतं की असलं घाण त्यांना हाताळायला लागते आणि दृष्टीने पण हो बरोबर इट अफेक्ट देअर हेल्थ कंडिशन. तर म्हणून कुठेतरी हे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी पण आहे की सेग्रिगेटेड वेस्ट आणि मार्क करून सॅनिटरी वेस्ट हे द्यावा. आता तर रूल्स आहेत की एव्हरी वेस्ट शुड बी कॅटेगराइज्ड इनटू 4 कॅटेगरीज डोमेस्टिक वेस्ट तर त्याच्यामध्ये हा इम्पॉर्टंट कॅटेगरी आहे सॅनिटरी वेस्ट वेगळं डिस्पोज करायचा. आत्ता कुठे पण सवय लागते लोकांना ड्राय आणि वेट वेगळं करून द्यायची आणि आता ते थर्ड फोर्थ कॅटेगरी अजून आहे हो सो इट टेक्स टाइम. या सगळ्यामध्ये तुझा पेशन्स किती वाढला? पेशन्स ठेवायलाच लागतो आणि आय थिंक दॅट इज वन ऑफ द क्वालिटी. ते खूपच म्हणजे कधी कधी असं असतं की बऱ्याच वेगळ्या वेगळ्या प्रोफेशन मधल्या लोकांशी इंटरॅक्ट करावं लागतं. कधी कधी तर असं वाटतं की अनएज्युकेटेड लोकांना समजवणं जास्त सोपं आहे पण हे तर काही गोष्टी आपण सांगायला गेलो शिकलेल्या लोकांना तर ते पटत नाही त्यांना इगो हर्ट होतो. पण थोडासा तर एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला ह्या कामाकडे आणि एक रिस्पेक्टफुली जर बघितलं ह्या कचरा वेचकांकडे सी टू देम ऍज दे आर यु नो एन्व्हायरमेंटलिस्ट they are contributing towards the environment of your city. कारण आता जे आहे पुणे इट जनरेट्स अराउंड 2000 टन्स ऑफ वेस्ट एव्हरी डे. त्याच्यापैकी आमची जी संस्था आहे कचरा वेचक बायकांची संस्था आहे 75% 80% आर वुमेन. तर त्या बायका हे रिसायकलेबल जे आहे ते 200 टन्स ते वेगळं काढतात दररोज. म्हणजे जे लँडफिलला जायचा जो कचरा आहे तो एवढा कमी होतो आणि आम्ही कॉर्पोरेशनच्या जवळजवळ 100 कोटीपेक्षा जास्त एवढे पैसे त्यांचे वाचवतो दरवर्षी बिकॉज ऑफ दिस होल सिस्टम. बरोबर. इट इज अ इकोसिस्टम आणि जसं प्रिया म्हणतीय की या सगळ्यामध्ये इट बिगिन्स फ्रॉम यू कारण की तुम्ही कचरा करणारे म्हणजे आपण नागरिक जे याची विल्हेवाट लावतायत किंवा त्याची जी मॅनेजमेंट करतायत त्या कचरा वेचक संस्थांमधल्या या सगळ्या महिला. खूप वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह असतात आयुष्यात नाही का कारण की आपलं एक वाटचाल सुरू होते आणि काही एक विशिष्ट अनुभव आपल्याला आला आणि त्याच्याकडे आपलं लक्ष वेधलं गेलं तर आपल्यामधली एक सेन्सिटिव्हिटी उभी राहते आणि तसंच मला वाटतं प्रियाच्या बाबतीत काहीतरी झालं. या प्रवासात तिला निश्चितच खूप काही शिकायला मिळालंय तिच्या अनुभवातनं ते सांगताय आणि तिची इन्व्हॉल्वमेंट तिच्या प्रत्येक शब्दातनं कळतीये की हे काम अजून किती केवढं मोठं करायचं आहे हे करायला अजूनही खूप काही आपल्याला योगदान द्यायला लागेल. एकीकडे तिच्या बोलण्यातनं हेही येतं की तिने सगळे रोल्स केलेले आहेत मुलगी तर ती आहेच बहीण आई पत्नी मैत्रीण असे वेगवेगळ्या रोल्स पार करत की ज्या सगळ्याच महिलांना हे खूप सगळे विविध अंगी रोल्स पार करावे लागतात आणि त्याच्याबद्दल मला नाही वाटत आपण आज इतक्या 8 महिलांशी बोलतोय प्रत्येकाने हेच सांगितलंय की हे रोल करणं एकदा ऍक्सेप्ट केलं की ते खूप डिफिकल्ट नसतं आणि ते प्रत्येकालाच करावं लागतं तसं आम्हीही करतो आणि तरीही ह्या काहीतरी सगळ्या जणी खूप विशेष करतात. प्रियाचं हे काम मला वाटतं अशा रीतीने मला खूप महत्वाचं वाटतं कारण की ते नुसतंच या कचरा वेचक महिलांच्या आरोग्याशी निगडित नाहीये ते तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आरोग्याशी एका शहराच्या जडणघडणीशी निगडित आहे. हे काम नाही झालं तर विचार करा आज आपण रस्त्यांनी चालताना आपल्याला ढीगच्या ढीग दिसतील आणि आपल्याला श्वास घेणं मुश्किल होईल पण त्याचा विचार आपण न करता अतिशय गैरजिम्मेदार वर्तन आपल्याकडनं होत असतं आणि म्हणून हे जे कचऱ्याचे ढीग वाढतायत ते वाढतात. प्रियाची स्वच्छ संस्था आणि त्याच्यामध्ये ती आणि तिच्यासारख्या काम करणाऱ्या अनेक महिला आणि तसंच या ज्या सगळ्या कचरा वेचक महिला आहेत मला वाटतं त्यांचे आपण आभार मानले पाहिजे आणि त्यांना जी अपेक्षित जबाबदारी आहे नागरिकांनी दाखवायला हवी ती जबाबदारी आपण दाखवली पाहिजे. देवीचरणी प्रिया आज नवरात्री उत्सवाच्या आपण हीच प्रार्थना करूयात
की या सगळ्या तुझ्या अनुभवातनं, तू जे सांगतेस याच्यातनं लोकांपर्यंत हा संदेश निश्चित पोचेल आणि सगळ्यांचंच आरोग्य हे चांगलं व्हायला, सांभाळायला आपण सगळेजण कार्य करूयात, अशीच प्रार्थना या देवीच्या चरणी आपण करूयात. आणि या सेगमेंटमध्ये तू सहभागी झाली, एका खूप चांगल्या विषयावर आमच्यापर्यंत सगळे विचार मांडलेस, त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू वैशाली.